तबल दशकाभराच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादकरांना आज सकाळी खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली होती या वर्षातील अखेरचे सूर्यग्रहण शहरवासियांनी बघितले आजचे सूर्यग्रहण गेल्या अठ्ठावन्न वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण होते दक्षिणेतील केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू मधून हे दुर्मिळ संपवले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले जात होते तर राज्यभरात खंडग्रास सूर्यग्रहण दिसत होते कालपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तसेच पावसाची शक्यता असल्याने हे ग्रहण पाहता येईल का अशी शंका उपस्थित केली जात होती खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा औरंगाबादकरांनी पाहिल्यात आधी नऊ वर्ष ढगाळ वातावरण आणि काही शहरांमध्ये झालेला पाऊस यामुळे राज्यात सूर्यग्रहण दिसायची शक्यता कमी होती महाराष्ट्राच्या काही भागामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसले आहे आजचे सूर्यग्रहण गेल्या अठ्ठावन्न वर्षातील सर्वात मोठे सूर्यग्रहण होते दक्षिणेतील केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू मधून हे दुर्मिळ संपवले जाणारे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहिले जात होते तर राज्यभरात खंडग्रास सूर्यग्रहण दिसत होते कालपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तसेच पावसाची शक्यता असल्याने हे ग्रहण पाहता येईल का अशी शंका उपस्थित केली जात होती खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा औरंगाबादकरांनी पाहिल्यात आधी नऊ वर्ष पूर्वी पंधरा जानेवारी दोन हजार दहा रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकरणाकृती स्थिती भारतातून दिसली होती याला फायर रिंग असेही म्हणतात सकाळपासून ढकाळ सकाळपासून ढगाळ वातावरण आणि काही शहरांमध्ये झालेला पाऊस यामुळे राज्यात सूर्यग्रहण दिसायची शक्यता कमी होती महाराष्ट्राच्या काही भागामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसले आहे